शरद पवार यांची सातव्यांदा निवड झाली. शरद पवारांना 172 मत मिळाले तर शिवसेना प्रणित क्रिकेट फर्स्ट पॅनल त्या पॅनलचे उमेदवार विजय पाटील हे पराभूत झाले. त्यांना 145 मत मिळाले. उपाध्यक्षपदी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा विजय झाला. शिवसेनेची मात्र या निवडणुकीत अक्षरशः दांडीगुल झाली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रताप सरनाईक हे दोघेही पराभूत झालेत. रवी सावंत यांचा अपवाद वगळता पवार महाडदळकर गटाचे सगळे उमेदवार निवडून आलेत. संयुक्त चिटणीसपदी क्रिकेट फर्स्टचे उन्मेष खानविलकर यांनी रवी सावंत यांना आपटी दिली आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या विजयानंतर एमसीएच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विजय पवारांचा आणि जल्लोष भाजपचा असं एकूण ते चित्र आपल्याला आज मुंबईमध्ये पाहायला मिळालं. रवी सावंत वगळता महाडदळकर गट हा अजिंक्य ठरला आणि हा जल्लोष आपण बघतोय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एमसीएच्या बाहेर केलेला हा जल्लोष आहे. अध्यक्षपदी आशिष शेलार आणि उपाध्यक्षपदी आशिष शेलार आणि दिलीप वेंगसरकर विजय झाले तर सातव्यांदा अध्यक्षपदी शरद पवारांची निवड झाली. रवी सावंत यांचा अपवाद वगळता बाळ महाडदळकर गट हा अजिंक्य ठरलेला आहे. हे चित्र राजकारण नाहीये, राजकीय पक्षाचे लेबल्स नाहीये असं सगळं प्रचाराच्या आधी निवडणुकीच्या आधी म्हटलं गेलं. पण निवडणुकीनंतर निवडून आले पवार अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी आशिष शेलार भाजपचे. पण जल्लोष एमसीएच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा, भाजपचे झेंडे फडकताना आपल्याला दिसत आहेत. तर या निवडणुकीत शिवसेनेनं मात्र सपशेल आपटी खाल्ली. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रताप सरनाईक हे दोघंही पराभूत झालेत. क्रिकेट फर्स्टचे एक वगळता सर्व उमेदवार पराभूत झाले. संयुक्त चिटणीस पदी क्रिकेट फर्स्टचे उन्मेष खानविलकर यांनी रवी सावंत या एमसीएमधल्या महत्वाच्या मोहऱ्याला आपटी दिलेली. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजय साकार करता आलेला नाही. एकूणच या सगळ्या निवडणुकीनंतर अनेक समीकरणं बदललेली आहेत. राजकारण या एमसीएमध्ये नाही किंवा राजकीय पक्षांच्या लेबल्सवरती एमसीएची निवडणूक लढली जात नाही असं सांगितलं गेलं, तसं म्हटलं गेलं, बोललं गेलं. पण राजकारणातही आणि एमसीएतही या निवडणुकीनंतर आपल्याला अनेक बदल पाहायला मिळतील. विशेषतः शरद पवारांची पुन्हा एकदा सातव्यांदा निवड झालेली आहे. या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचे नेमके काय परिणाम होतील हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अनेक समीकरणं आता बदललेली आहेत. विशेषतः मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना या निवडणुकीमध्ये पराभूत केलं. प्रताप सरनाईक आणि राहुल शेवाळे हे दोघंही पराभूत झाले या निवडणुकीमध्ये. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनवरती शरद पवार आणि बाळ महाडदळकर गटाचा पुन्हा एकदा दबदबा कायम आहे हे सिद्ध झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.